मंचावरील आणि सभागृहातील माझ्या सर्व कार्यकर्त्या भावानो आणि बहिणींनो, पहिल्यांदा अत्यंत उत्साहाने मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करू इच्छितो. किशोर आणि सुमनताई यांची निवड ही काही व्यक्तिगत निवड नाही, त्यांच्या मागे वर्धा जिल्ह्याची सगळी कार्यकर्त्यांचं सैन्य उभं आहे. किशोर आणि सुमनताई यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली असं म्हणण्याऐवजी वर्धा जिल्ह्याची शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून निवड झाली असं म्हणणं हे जास्त योग्य आहे. आता वर्धा जिल्हा हा नाशिकच्या बरोबरीने आला आहे. याआधीही वर्धा जिल्ह्यामध्ये विजय जावंदिया अध्यक्ष होऊन गेले. नाशिक जिल्ह्याचा एक असा उच्चांक होता की पहिले अध्यक्ष माधवराव खंडेराव मोरे, त्यानंतर रामचंद्र बापू पाटील आणि महिला आघाडीच्या पहिल्या अध्यक्षा सौ मंगलाताई आहिरे, अशी तीन अध्यक्षपद आतापर्यंत नाशिक जिल्ह्याकडे होती. वर्धा जिल्ह्याने आता त्याची बरोबरी केली आहे. विजय जावंदिया, त्यानंतर किशोर, सुमनताई. पण तसं पाहिलं तर वर्धा जिल्हा आधीच नाशिक जिल्ह्याच्या पुढे गेला आहे, कारण नाशिक जिल्ह्याला आतापर्यंत आंतरराज्य समन्वय समितीचं अध्यक्षपद कधी मिळालेलं नव्हतं. त्यामुळे वर्धा जिल्ह्याचं स्थान हे आता केवळ महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानात पहिल्या क्रमांकाचं झालेलं आहे. आणि आपल्या सगळ्या इतिहासामध्येच वर्ध्यामध्ये किती महत्वाच्या गोष्टी घडल्या. अगदी चाकणच्या आंदोलनामध्ये उपोषण चालू असतानाच रविभाऊंनी आठवण करून दिली, विजय जावंदी यांचं एक पत्र मला आलं. त्या पत्राचं तर लेटर हेड तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय. डाव्या हाताला शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळालाच पाहिजे वगैरे वगैरे अशा सगळ्या घोषणा त्याच्यावर लिहिलेल्या आहेत. आणि हे पत्र पाहून माझ्या लक्षात आलं की ह्या वर्ध्याच्या कोपऱ्यात वायफळ गावी कोणीतरी उपयोगी पडण्यासारखा पागल माणूस बसलेला आहे, तेव्हा त्याला जाऊन पटकन गाठलं पाहिजे. त्यामुळे उपोषण चालू असताना मी त्यांना पत्र लिहिलं, ते आले, भेट झाली. आणि शेतकरी संघटनेच्या सगळ्या कामामध्ये अनेक वेळा होतं असं की मी काही केलं असो किंवा नसो त्याचं श्रेय मला दिलं जातं, काम वेगळंच कुणी केलं असतं. तसं महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेच्या प्रचाराचं काम असो किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देशभर आंतरराज्य समन्वय समितीचं जाळं विणण्याचं काम असो, मला खरोखरच असं वाटतं की विजय जावंदे यांनी माझ्यापेक्षा खूपच जास्त काम केलंय. फक्त माझा एक भाग्याचा भाग म्हणा, दुर्भाग्याचा भाग म्हणा, त्याचं श्रेय मला दिलं जातं. लोकांच्या तोंडी माझं नाव जास्त येतं. इथे वर्ध्याला 1982 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये आंतरराज्य समन्वय समितीची स्थापना झाली. या वर्ध्यालाच कपाशीच्या आंदोलनामध्ये मला अटक झाली आणि आजपर्यंत शेतकरी आंदोलनामध्ये अनेक रोमहर्षक प्रसंग घडले. पण सेवाग्रामच्या परिसरातल्या वर्धा पूर्व स्टेशनच्या जवळ कपाशीचा जो सत्याग्रह घडला त्या रणधुमाळीला तोड नाही अशी तो असा हा प्रसंग. तेव्हा वर्ध्याचा असा सत्कार व्हावा हे योग्य आहे. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि थोडे आभारही आताच मानून टाकतो. शेतकरी संघटनेची एकूणच आर्थिक परिस्थिती फारशी काही बरी नाही. संघटक एक महिना दोन महिने चालवणं अजून शक्य आहे असं म्हटल्यानंतर एक 8-10 दिवसातच आपण लोकांनी संघटनेच्या विश्वस्त निधीकडे 56,000 रुपयाचा निधी पाठवून दिला. निदान 2 महिने तरी आता संघटना अजून पुढे या संघटना आणि संघटक हे निर्धास्त चालू शकतात, मला वाटतं त्याहीपेक्षा जास्त चालू शकतील. आपलं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन. किशोर अध्यक्ष झाला, सुमनताई अध्यक्षपदी आल्या. आळंदीच्या बैठकीमध्ये त्यांच्याकडे एक विशेष काम देण्यात आलेलं आहे. यापुढे शेतकरी संघटनेचा अध्यक्ष हा उच्चाधिकार समिती किंवा मी ठरवणार नाही.
किशोर हा उच्चाधिकार समितीने निवडलेला सर्वानुमते मान्य झालेला, एकानेही कुणी विरोध केलेला नाही, टाळ्यांच्या कडकडाटात त्याला मान्यता मिळाली, पण यापुढचा अध्यक्ष हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी निवडून दिलेला असावा। मग त्या निवडणुका कशा व्हाव्यात, गाव पातळीवरती कशी व्हावी, तालुका पातळीवरती निवडणुका कशा व्हाव्यात, याकरता काही एक योजना ठरवायची आहे, गावोगाव संघटना तयार करायची आहे, त्या निवडणुका घडवून आणायच्या आहेत, आणि अशा तऱ्हेने निवडून आलेला अध्यक्ष अध्यक्षपदी बसल्यानंतर किशोररावांची या कामातून सुटका होणार आहे, एवढी बांधणी करणं हे त्यांचं किमान काम आहे। पण या पलीकडे काय परिस्थिती त्यांच्या समोर उभी राहणार आहे सांगणं कठीण आहे। 3 महिन्यापूर्वी विदर्भामध्ये जागोजाग असे महापूर येऊन गेले की एकेका गावातली किती माणसं वाहून गेली त्याचा हिशोब अजून लागलेला नाही, आणि त्या महापुराच्या चिखलाचा वास अजून नाकात आहे, तोपर्यंत दुष्काळाची सावली सुद्धा या विदर्भावरती पुन्हा पडायला लागलेली आहे। काय नेमकं होणार आहे, कपाशीचं काय होणार आहे, ज्वारीचं काय होणार आहे, सोयाबीनचं काय झालं, सूर्यफुलाचं काय होत आहे, आज चित्र काही स्पष्ट नाही, सगळाच थोडा अंधार आहे। आणि ह्या तातडीच्या आपल्या डोळ्यासमोरच्या गोष्टी, त्याच्या पलीकडे महाराष्ट्रात काय घडतं आहे, दिल्लीला काय घडतं आहे, काय सरकार आलं आहे, त्याची नीती काय असणार आहे, हे अंदाजपत्रक काय झालं, हे औद्योगिक धोरण काय झालं, काय चाललं आहे काय, सध्याच्या वर्तमानपत्रातली सगळी भाषाच मुळी गेल्या 2 वर्षापूर्वीच्या वर्तमानपत्रातल्या भाषांपेक्षा अगदी वेगळी आहे। परिस्थिती काय आहे हे समजल्याखेरीज पुढचं पाऊल सुद्धा टाकणं मोठं कठीण झालं। चांगल्या चांगल्या म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा मनामध्ये काही शंका निर्माण व्हाव्या अशी परिस्थिती आहे। अजय सिंगांनी जाहीर केलं आणि मला वाटतं जनता दलाचा एक कार्यक्रम ठरलेला आहे की 27 सप्टेंबरला ते दिल्लीच्या बोट क्लबवरती एक मोठा शेतकऱ्यांचा मेळावा भरवणार आहेत, आणि त्या मेळाव्यामध्ये खतांच्या वाढलेल्या किमतींचा निषेध करून त्याबद्दल कदाचित काही आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। महेंद्रसिंह टिकैत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय किसान युनियन जी तयार झाली आहे त्याची बैठक 15 सप्टेंबर रोजी दिल्लीला झाली। कर्नाटकातले नेते नंजुंदर स्वामी यांच्या प्रस्तावाप्रमाणे असं ठरलं की भारतात शेतकरी संघटना कोणची असेल तर ती एकच, आणि ती म्हणजे भारतीय किसान युनियन। त्यांचा झेंडा एकच, तो म्हणजे शेतकरी असलेला हिरवा झेंडा जो भारतीय किसान युनियनचा आहे तो, आणि सगळ्या शेतकऱ्यांचा नेता कोणी एकमेव असेल तर ते महेंद्रसिंह टिकैत। पहिला कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या बोट क्लबवरती पुन्हा एकदा मेळावा भरवणे, आणि पुन्हा एकदा वळखताच्या किमती वाढल्या त्याच्या विरुद्ध आंदोलन चालू करणे। म्हणजे ज्या प्रकारची आंदोलनं आपण गेली 5-10 वर्ष केली त्याच प्रकारची आंदोलन आता कोण करत आहे, तर इतके दिवस ह्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये ज्यांनी कधी उत्साहाने भाग घेतला नाही, किंबहुना दुष्ट लागावी इतका सुंदर किसान मेळावा दिल्लीला भरत असताना त्याला नतद्रष्टपणे अपशकून करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना आता बोट क्लबवरती पुन्हा मेळावे भरवायचे वाटू लागले आहेत। काय करायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, मला असं वाटतं की काहीतरी आंदोलन केलं पाहिजे म्हणून उगाच पुढे जायचं आणि भिंतीला धडक मारायची असं केल्याने काही साध्य होत नाही। आपण महाराष्ट्रातले आहोत, आपली प्रसिद्धी गनिमी काव्याकरता आहे। रणझुंजार योद्धे राजपूत यांना जे जमलं नाही ते महाराष्ट्रातल्या डोंगर खोऱ्यातल्या मावळ्यांनी कवून दाखवला हा प्रत्यक्ष इतिहास आहे, कारण त्यांनी लढाईमध्ये नुसती तलवार वापरली नाही तर तलवारीबरोबर आपली बुद्धी वापरली। आपण काय करायला निघालो होतो, कुठे आलो आहोत आणि यापुढे कोणत्या दिशेने जायचं आहे याचा थोडा स्पष्ट विचार करणं आवश्यक आहे, आणि याकरता
मी दोन बैठकी बोलावल्या, एक 14 आणि 15 ऑगस्टला आंबेठाणला बोलावली. ती बैठक बोलावताना मुद्दाम मी म्हटलं काही विषय नाही, ही कार्यकारिणीची बैठकच नाही, तुम्ही नुसते गप्पा मारायला या. कशा करता? नवीन विचार करताना मनावरती कोणची चौकट नको, स्पष्टपणे मोकळेपणे सगळ्यांना बोलता यावं म्हणून ती गप्पांची बैठक एक घेतली. त्याच्यानंतर आळंदीला एक बैठक झाली आणि आजही काही मोठा चित्र फार स्पष्ट आहे असं दिसत नाही, पण जे काही थोडं दिसतं ते तुमच्या पुढे मांडणार आहे एवढ्या करता की आजपर्यंतचा माझा अनुभव असा की जेव्हा जेव्हा शंका वाटली, जेव्हा जेव्हा अंधार दिसला, पुढे कसं जावं हे कळेनासं वाटलं, त्या त्यावेळी शेतकरी आणि शेतकरी कार्यकर्ते यांच्यासमोर मी आलो आणि मला त्या प्रश्नांचं उत्तर आंबेठाणला खोलीत बसून किंवा पुस्तकात किंवा वर्तमानपत्रात मिळालं नाही, ते तुमच्या चेहऱ्यावरती आजपर्यंत प्रत्येक वेळी मला उत्तर दिसलं, तेच उत्तर मी तुमच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा शोधायकरता आलो आहे. मला परवा आळंदीला थोडी गंमत वाटली. एक कार्यक्रम मी मांडला आणि तो कार्यक्रम मांडल्यानंतर सगळ्याच कार्यकर्त्यांच्या, माझ्या अगदी जवळच्या सहकार्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा गोंधळ दिसला. त्यांच्या चेहऱ्यावरती मला असं काहीतरी वाटलं की शरद जोशी पूर्वी काहीतरी वेगळं सांगत होते आणि आता काहीतरी वेगळं सांगायला लागलेले आहेत. आणि मी जितका कसोशीने प्रयत्न केला तितका पाहता मला तर असं वाटत होतं की गेल्या 10 वर्षामध्ये मी जर एक कोणची फार मोठी चूक केली असेल तर ती की 10 वर्षामध्ये एका शब्दानेही तर्कशास्त्र न सोडता सुसंगतपणे कार्यक्रम मी सतत मांडत आलो हीच कदाचित मी चूक केली. या सगळ्या सार्वजनिक आयुष्यामध्ये इतकी सुसंगती ही समजायला कठीण जाते. राजीव गांधींनी एक दिवस म्हटलं की नाही, मला राजकारण नेत्यात काही स्वारस्य नाही, आणि त्याच्यानंतर 2 महिन्यात तो राजकारणात आला, 4 महिन्यात पंतप्रधान झाला, कुणाला काही त्याच्यामध्ये काही चूक झाली असं काही वाटलं नाही. शरद पवारांनी मी काँग्रेसमध्ये कधी गेलो तर माझं काय करा जोड्याने मला काय वाटेल ते म्हटलं आणि एक दिवस तो काँग्रेसमध्ये निघून गेला, फार काही बिघडलं असं कुणाला वाटलं नाही. उघड उघड आपल्या शब्दांचा खेळ करून उलट वागणारी मंडळी चालून गेली, त्यांच्याबद्दल काही कुणी चर्चा नाही काढलं, पण माझं दुर्भाग्य असं काही आहे की 80 साली जे म्हटलं त्याच सुसंगतीने मी आज 90 सालचा किंवा 91 सालचा कार्यक्रम मांडला तर लोकांच्या मनात किंवा माझ्या जवळच्या सहकार्यांच्या मनामध्ये सुद्धा अशी शंका निर्माण होते की साहेब आता काहीतरी बदलले, आता काहीतरी वेगळं सांगायला लागले. 1980 साली किंवा त्याच्याही आधी खरं सांगायचं झालं तर 1978 साली कांद्याच्या निर्यातीवरती बंदी घातली गेली आणि कांद्याचा भाव चाकणच्या बाजारपेठेमध्ये एकदम 34 किंवा 35 पैशावरनं 14 किंवा 15 पैशावरती येऊन पडला. निर्यात बंदी झाली का? तर दिल्लीला कांद्याचा भाव 1 रुपया किलो झाला. 1 रुपया किलो म्हणजे फार महाग कांदा झाला. इतका महाग कांदा असताना कांद्याची निर्यात होता कामा नये म्हणून निर्यात बंदी झाली आणि शेतकरी आंदोलनाची ठिणगी पडली. त्यानंतर कांद्याच्या आंदोलनानंतर उसाचं आंदोलन झालं, निपाणीचं, तंबाखूचं आंदोलन झालं, दुधाचं झालं, भाताचं झालं, कपाशीचं झालं, कर्जमुक्तीचं झालं, कितीक आंदोलनं झाली. कशाकरता ही आंदोलनं केली? काय फक्त आपल्याला कांद्याचा भाव मिळवायचा होता का? उसाचा भाव मिळवायचा होता का? कपाशीचा भाव मिळवायचा होता का? कर्जमुक्ती मिळवायची होती? त्यावेळी आपण मांडलेला विचार असा होता, सरकारचं धोरण असं आहे की शेतीमालाला भाव मिळता कामा नये, कारण शेतकऱ्याचं रक्त पिऊनच ही व्यवस्था वाढू शकते. आणि मग एवढी कडेकोट व्यवस्था झालेली, ती व्यवस्था तोडायची कशी? शेतीमालाला भाव मिळणं, मला पहिल्या वर्षी मी जेव्हा विदर्भात आलो होतो तेव्हा आठवतंय, कापूस उत्पादक संघाची मंडळी आपल्याला जागोजाग त्रास करत होती, त्यावेळी मी एक वाक्य वापरलं होतं की कापसाचा भाव म्हणजे कापसाला भाव मिळत नाही, याचं कारण काय?
कापसाचा उत्पादन खर्च कसा काढावा शास्त्रीय वित्त्या हे काही दिल्लीला बसलेल्या माणसाला समजत नाही असं नाही की तुम्ही चांगला हिशोब काढून दिला म्हणजे तो भाव आपोआप देईल असं नाही. कापसाचा खरा उत्पादन खर्च काय हे त्याला बरोबर समजतं. फक्त कापसाला उत्पादन खर्चा इतका सुद्धा भाव मिळता कामा नये हे त्याचं धोरण आहे. कारण ही व्यवस्था त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि मग शेतीमालाला भाव मिळू नये याकरता सरकार काय काय करतं तर माझ्या सगळ्या पुस्तकामध्ये त्याची वेगळी वेगळी मी उदाहरणं दिली की सरकार बाहेरून महाग कापूस आयात करतं आणि देशामध्ये स्वस्तात विकून कापसाचा भाव पाडतं. कापसाची निर्यात होऊ देत नाही. उसावरती लेव्ही लावतं, झोन बंदी लावतं, रुपयाची किंमत जास्त ठेवतं. या सगळ्या गोष्टी जी जी काही साधनं आहेत ती मी माझ्या पुस्तकात मांडली आणि ही सगळी हत्यारं घेऊन शेतकऱ्यावरती सरकार तुटून पडतं. हे धोरण सरकारचं नव्हे, हे धोरण व्यवस्थेचं आहे. एका पक्षाचं सरकार काढून टाकून दुसऱ्या पक्षाचं सरकार आणल्याने काही होणार नाही. मग काय केलं पाहिजे? या कडे कोट बंदोबस्ताला फोडायचं असेल तर उपाय एकच आहे असं मी त्यावेळी सांगितलं. आजही तुम्ही ते शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती याच्यात वाचू शकता. काय करावं? काहीही करा, पण एक 8-10 शेतीमालाला 2 किंवा 3 वर्ष उत्पादन खर्चावर आधारित वास्त भाव तो सोडा, पण बऱ्यापैकी जरी भाव मिळाला तरी शेतकऱ्याची थांबण्याची ताकद इतकी वाढेल की ज्यामुळे तयार झालेला माल धावत धावत घेऊन बाजारात जाण्याची त्याला आवश्यकता पडणार नाही आणि हा किल्ल्याचा दरवाजा उघडला जाईल. एक एक वेळा आज कांद्यात काहीतरी मिळालं, उद्या कपाशीत मिळालं, परवा ऊसात मिळालं, काही भाव नाही मिळाला तर निदान शेतकऱ्यांमध्ये जागृती झाली आणि एक दिवस असा उगवेल की ज्यावेळी आपल्याला शेतकऱ्यांना शेतामध्ये तयार झालेला माल धावत घेऊन बाजारात जाण्याची गरज पडणार नाही. हे करण्याकरता आपण किती हत्यारं वापरली. सत्याग्रहाचं हत्यार वापरलं, चाकणला आम्ही रास्ता रोको केलं, उपोषण केलं, नाशिकला रास्ता रोको केलं, रेल रोको केलं, दूध आंदोलनामध्ये आपण एक वेगळा हत्यार वापरलं. कोणचं? दूध आंदोलनामध्ये असं म्हटलं इथं रस्ता अडवायचा नाही, रेल्वेचंही अडवायचं नाही, फक्त आर्थिक हत्यार म्हणजे दूध पाठवायचं बंद करायचं. गांधींचा हत्यार सत्याग्रहाचं, त्याच्याबरोबर शेतकऱ्यातलं हत्यार अन्न अडवायचं. आर्थिक आणि सत्याग्रहाचे अशी दोन हत्यार आपण वापरत होतो. फक्त दुधाच्या आंदोलनामध्ये आपण पहिल्यांदा एक प्रयोग केला की आता फक्त आर्थिक हत्यार वापरायचं, सत्याग्रह वापरायचाच नाही. आणि परिणाम काय झाला? दूध आंदोलनात आपला पाडाव झाला. ते मी कबूल केला आणि असं म्हटलं की शेतकऱ्यांची ताकद अजून केवळ आर्थिक हत्यार लढवण्याची झालेली नाही. आपण जर 40% दूध थांबवू शकलो असतो तर जिंकलो असतो. आपण 30% दूध थांबवू शकलो आणि हारलो. 1984 साली परभणीच्या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा आपण काही आर्थिक हत्यार दिली, तुम्हाला आठवत असेल तर. काय काय सांगितलं? धान्य फक्त स्वतः पुरतं किंवा स्वतःच्या गावापुरतं पिकवा. बाहेरनं ट्रॅक्टर विकत घेऊ नका. खतं सुद्धा विकत घ्यायचं कमी करा. जर तुम्हाला पिकवायचं असेल तर वाटेल तितकं पिकवा, पण धान्य पिकवू नका. त्याच्याऐवजी डाळी पिकवायची असतील तर पिकवा, तेलबिया जर पिकवायचे असतील तर पिकवा, फळदार पिकवा, दुधाचा धंदा करायचा असेल तर करा, पण धान्य करू नका. आणि परिणाम काय झाला? पुन्हा एकदा आपण थोडं कमी पडलो. त्यावेळी मी आणखी एक कल्पना मांडली होती. शेतकरी संघटना ही लढाऊ संघटना आहे, ती आंदोलन करते. माझ्यासारखा कधी कचेरीत आणि कार्यालयाच्या बाहेर न गेलेला मनुष्य 20-20 आणि 25-25 वेळा तुरुंगात जातो आणि माझ्यावरती 5-5 खटले लागतात. हा उद्योग मी का केला? मला काही तुरुंगात जायची हौस होती म्हणून नाही. माझा जन्म काही रस्त्यावरती गेला, रस्ते अडवण्यात गेला म्हणून मी रस्त्यावर आलो नाही. तर शेतकरी आंदोलनाला, शेतकरी संघटनेला आंदोलन करण्यापलीकडे गत्यंतर नाही. कारण शेतकऱ्यांचा खरा शत्रू राजकीय धोरण आहे.
त्यावेळी मी असंही म्हटलं होतं की जर का सरकारचं धोरण शेतकरी विरोधी नसतं, शेतीमालाचा भाव पाडायचा असं जर सरकारचं धोरण नसतं तर काय झालं असतं? मला आठवतं वर्ध्याच्या पहिल्या बैठकीमध्ये ज्या लोकांची माझी ओळख झाली त्याच्यामध्ये ठाकूरदासजी बंग यांचे सुपुत्र अभय बंग होते. त्यांच्याशी सगळी चर्चा झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की शरद जोशी जे म्हणतायत ते काही खरं नाही, सरकार शेतीमालाचा भाव पाडतं हे काही खरं नाही, आपलंच सरकार आपले विरोधी कसं काय असेल. मग त्यांनी एक छोटासा कार्यक्रम हाती घेतला आणि त्यांनी काय केलं की शेतकऱ्यांना जरा बऱ्यापैकी भाव देऊन ज्वारी किंवा दुसरी काही धान्य खरेदी केलं आणि त्यांना असं वाटलं की ते धान्य विकल्यानंतर त्यांना फायदा येईल, ते शेतकऱ्याला बऱ्यापैकी भाव देऊ शकतील. काय झालं, सरकारने त्याच्यानंतर धान्याची आयात करायला सुरुवात केल्यानंतर बाजारपेठेतले ज्वारीचे भाव इतके पडले की अभय बंगांनी जेवढे पैसे गुंतवले होते तेवढे सुद्धा त्यांना परत मिळाले नाहीत. याचा अर्थ काय की केवळ आर्थिक व्यवहारांनी किंवा तथाकथित विधायक कार्यक्रमांनी शेतीमालाला भाव मिळू शकत नाही. शेतीमालाला भाव मिळवायचा असेल तर वेगवेगळ्या प्रकारची पिकं काढली पाहिजेत हे आम्हालाही समजतो. जर शेतीमालाला भाव मिळवायचा असेल तर त्याची साठवण्याची व्यवस्था पाहिजे इतकं समजण्या इतकी अक्कल आम्हालाही आहे. जर शेतीमालाला भाव पाहिजे असेल तर त्या मालावरती प्रक्रिया केली पाहिजे, त्याचा व्यापार चांगला केला पाहिजे, आवश्यक तर निर्यात केली पाहिजे हे आम्हालाही समजतं. त्याकरता सहकारी संस्था काढल्या पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बँका काढल्या पाहिजेत हे आम्हालाही समजतं. फक्त आमचा अनुभव असा आहे की हे सगळं केलं, वेगवेगळ्या प्रकारचा माल पिकवला, साठवणुकीची व्यवस्था केली, प्रक्रियेची व्यवस्था केली, सहकारी संस्था काढल्या, बँका काढल्या आणि तरी सुद्धा सरकारने ठरवलं की तुम्हाला भाव मिळू द्यायचा नाही तर तुमच्या या सगळ्या प्रयत्नांवरती पाणी पडेल. आणि म्हणून शेतकरी संघटना ही आंदोलक संघटना बनली. तिने वेगवेगळी आंदोलनं केली आणि 10 वर्षांमध्ये एक बदल घडवून आणला. निदान कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे हे कलम घालणं आवश्यक वाटू लागलं, इतका तरी बदल आपण घडवून आणला. 89 निवडणुका, जनता दलाचं निवडून येणं, राष्ट्रीय कृषी नीती तयार करण्याची घोषणा, वेडीवाकडी कर्जमुक्ती, हा सगळा इतिहास तुमच्या समोर घडून गेलेला आहे. त्याविषयी मी तुमच्या समोर बोललेलो आहे. या 2 वर्षांमध्ये जे काही घडलं त्याच्यावरती मी आत्ता जास्त वेळ घालू इच्छित नाही. आज जी काही परिस्थिती दिसते ती परिस्थिती मी आपल्या पुढे मांडणार आहे. आपण आंदोलनाच्या काळात नेहमी असं म्हटलं, निवडणुकींसंबंधी निर्णय घेताना म्हटलं काय की आपल्याला काँग्रेस बद्दलही प्रेम असायचं कारण नाहीच आहे, काँग्रेस आता आपला शत्रू नंबर 1 आहे. पण त्याच्याबरोबर विरोधी पक्ष राज्यावर आले म्हणजे ते काही शेतकऱ्याचं भलं करतील हे सुद्धा काही खरं नाही. आपला मित्र असा राजकीय पक्ष कोणताच नाही, तर आपल्याला काय पाहिजे, हा छोटा चोर आणि मोठा चोर यांच्यामध्ये समतोल असावा. मी काय वाक्य वापरलं होतं की मोठा चोर आपल्या छातीवर बसलाय, त्याला लहान्या चोराच्या मदतीने जर उठवता आलं तर तो धाकटा चोर आपल्या छातीवर बसायच्या आधी पटकन उडी मारून उठता आलं तर आपल्याला संधी मिळेल. तेव्हा 2 चोरांमध्ये लढाई लावून देणं हे खरं आपलं धोरण आहे. राजकीय संतुलन पाहिजे हे आपलं पहिलं उद्दिष्ट आंदोलनाच्या दृष्टीने, आणि आज ते राजकीय संतुलन तुमच्यापुढे फार चांगल्या अवस्थेत मिळालेलं दिसत आहे. काँग्रेसचं सरकार आहे पण त्याच्या खुर्चीला धड 3 पाय सुद्धा नाहीत. हे सरकार केव्हाही पडू शकतं. राजकीय संतुलन आहे याचा एक पुरावा चांगला असा की एवढ्या निश्चयाने डॉक्टर मनमोहन सिंगांनी खताच्या किमती वाढवल्यानंतर लोकसभेमध्ये जो काही गदारोळ झाला त्यामुळे 2 पावलं काहीना त्यांना मागे यायला लागलं. कोणताही प्रश्न घेतला तर त्याबद्दल सरकारला आज स्वतंत्र निर्णय करता येत नाही. प्रत्येक वेळी पंतप्रधानांना म्हणावं लागतं मी विरोधी पक्षांना एकत्र जमा करणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि मग मी निर्णय घेणार आहे. राजकीय संतुलन उपस्थित आहे.
पण राजकीय परिस्थिती ह्यापेक्षा थोडी नाजूक आहे. नुसतं संतुलन आहे एवढंच नव्हे तर जनता दल किंवा डावे पक्ष असे आर्थिक कार्यक्रम असलेले विरोधी पक्ष हे फार झपाट्याने संपत चालले. रशिया पडलं, रशियाची वाताहत झाली. कम्युनिस्टांनी आता कितीही वाव आणला तरी गावोगाव जाऊन ते आता कम्युनिझम चांगला हे कोणत्या आधाराने सांगणार. जेव्हा त्यांच्या मक्का आणि काशीचं दिवाळं वाजलं तिथं बंगालमधले कम्युनिस्ट आम्ही काही वेगळी व्यवस्था आता फार चांगली करून दाखवणार आहे असं सांगायला लागले तरी ते शक्य होणार नाही. आणि जनता दलाने ठरवून आत्महत्या करून घेतली आहे आणि राजकीय परिस्थिती अशी विचित्र तयार होताना दिसते की एका बाजूला अयोध्यावादी धर्माचं नाव घेऊन पुढे येणारे आणि दुसऱ्या बाजूला सोनियावादी यांच्यातच काहीतरी राजकारण चालणार आहे, बाकीच्या अर्थकारणाला काही फारसं स्थानच राहिलेलं नाही. या राजकारणामधला एक तिसरा महत्वाचा भाग मध्ये घडून गेलेला जो आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. 89 साली आपण असं म्हटलं की शेतकऱ्यांचं एक महत्वाचं स्थान आपण निवडणुकींमध्ये तयार केलं, शेतकऱ्यांचे कार्यक्रम घेऊन वेगळे वेगळे पक्ष पुढे आले पण तिथं सुद्धा आपली थोडी फसगत झाली. खरं शेतकरी आंदोलन बाजूला राहिलं. विश्वनाथ प्रताप सिंगांना सुद्धा शेतकरी संघटनेने केलेली कर्जमुक्तीची मागणी बाजूला ठेवायला लागली आणि कर्जमुक्ती त्यांनी घेतली कुणाची तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी ज्याला कणमात्र अक्कल नाही त्या देवीलालांची. आणि ते 10,000 सगळ्यांचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं आणि देवीलालांचा दुसरा कार्यक्रम काय तर दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलांमध्ये जिथं एका जेवणाला 200 रुपये पडतात कमीत कमी, त्या 200 रुपये त्या 200 रुपयाचं जेवण शेतकरी माणसाला 100 रुपयाला मिळालं पाहिजे ही ज्यांची सगळ्यात मोठी मागणी. त्या मंडळींनी संबंध शेतकरी आंदोलन बदनाम करून टाकलं. सगळ्या शहरातली इंग्रजी वर्तमानपत्र जर आपण वाचाल तर देवीलालच बदनाम झाले असं नाही, महेंद्रसिंह टिकैतच बदनाम झाले असं नाही, तर जाणीवपूर्वक ही सगळी वर्तमानपत्र देवीलाल महेंद्रसिंह टिकैत आणि शरद जोशी किंवा शरद जोशी महेंद्रसिंह टिकैत देवीलाल अशी तिन्ही नावं एकत्र अशा करता घेतात की शेतकरी आंदोलनाला काहीही आर्थिक कार्यक्रम नाही, हे फक्त शेतकऱ्यांचं स्वार्थ साधणारे आणि नुसत्या शेतकऱ्यांचं नाही मोठ्या शेतकऱ्यांचं स्वार्थ साधणारा हा एक कट आहे असं भासवण्यामध्ये शहरातील वर्तमानपत्र यशस्वी झालेली आहेत याही गोष्टीची जाणीव आपल्याला ठेवली पाहिजे. म्हणजे राजकारणात 3 गोष्टी महत्वाच्या घडल्या. संतुलित सरकार आलं पण आता राजकारणातला सगळ्यात मोठा संघर्ष अयोध्यावादी विरुद्ध सोनियावादी यांच्यामध्ये होणार आहे आणि शेतकरी आंदोलन जे एका काळी राष्ट्रीय आंदोलन वाटत होतं ते उलट संकुचित एका समाजाचं फक्त श्रीमंत शेतकऱ्यांचं आंदोलन आहे असं वाटू लागलेलं आहे. आर्थिक परिस्थितीमध्ये काय बदल घडला? आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा बदल घडला. शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळायला लागलेला नाही उघड आहे. भारत आणि इंडियातली भेद, भारत आणि इंडियातली दरी वाढते आहे हेही खरं आहे पण तरी देखील एक फार महत्वाचा बदल घडला. शेतकरी आंदोलनाची दिशा ठरवण्याकरता तो अत्यंत महत्वाचा आहे. 1978 साली दिल्लीमध्ये कांद्याचा भाव फक्त 1 रुपया किलो झाला म्हटल्याबरोबर निर्यात बंदी कांद्यावरती लादली सरकारने. आज परिस्थिती अशी की मधल्या काही काळामध्ये कांद्याचा भाव 16 रुपये दिल्लीला किलो झाला तरी सुद्धा निर्यात कर बंदी घालण्याची हिंमत सरकारची होऊ शकली नाही. का? मी माझ्या लेखात लिहिलं की नेहरूवादाचा बोजवारा वाजला आहे, नेहरू अर्थव्यवस्थेचा दिवाळा निघालेला आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की देशावरती जवळजवळ 1,00,000 कोटी रुपयाचं कर्ज किंवा 1,00,000 कोटीपेक्षा सुद्धा जास्त असल्यामुळे देशाकडे आता परकीय चलन राहिलेलं नाही,
वर्ल्ड बँकेचं किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं कर्ज यावं तेव्हा आजची भाकरी घरामध्ये तयार होते अशी परिस्थिती सगळ्या देशावरती आलेली आहे. मग त्याच्यामध्ये मनमोहन सिंगांनी अंदाजपत्रक काढलं, उद्योगधंद्याला उत्तेजना द्या. ज्याला उद्योगधंदे काढायचे असतील हे संकट असं सुटणारं नाही. वर्तमानपत्रांनी कितीही म्हटलं आणि मनमोहन सिंग आणि पी व्ही नरसिंहराव यांनी कितीही फुशारक्या मांडल्या तरी नवीन औद्योगिक धोरणामुळे हिंदुस्थानवरचं आलेलं आर्थिक अरिष्ट सुटण्याची काहीही शक्यता नाही. IMF चं कर्ज एक मिळालं, दर महिन्याला एक एक कर्ज मिळालं, त्या कर्जावर व्याज नसलं आणि ते कर्जावर परतफेडीची अट जरी नसली तरी सुद्धा आपलं संकट सुटू शकत नाही. देशाचं संकट केव्हा सुटेल? ज्या दिवशी आपण आपल्या आयातीपेक्षा निर्यात जास्त करायला लागू, आपण जितका माल बाहेरून मागवतो त्याच्यापेक्षा जास्त माल बाहेर पाठवायला लागू, त्या दिवशी आपली संकट सुटायला सुरुवात होईल आणि सध्याच्या शासनाच्या धोरणातनं हे होण्याची काही शक्यता नाही. अगदी साधी गोष्ट, कारखाने काय तयार करतात? समजा आपल्या हिंदुस्थानातला एक कारखाना कॉम्प्युटर तयार करतो, म्हणजे त्याच्यातल्या निम्म्या गोष्टी आधी बाहेरूनच आणतो, त्या बाहेरून आणलेल्या वस्तू इथे एकत्र जुळवल्या जातात. अशी जुळवलेली वस्तू म्हणजे अमेरिकेतल्या किंवा युरोपातल्या माणसाच्या दृष्टीने आडगिराई की मालच झाला, गचाळ माल झाला, तो विकत घ्यायचं त्याचं काय आडलंय? तो युरोपातला देश जो माल तयार करतो त्याची कॉपी तुम्ही इथं करणार, बेकार कॉपी करणार, आणि त्या युरोपातल्या माणसांनी ज्यांनी तो माल शोधून काढला त्यांनीच तो विकत घ्यावा अशी अपेक्षा ठेवणार हे कधीही शक्य नाही. तेव्हा नेहरूवादाचा पराभव हा जोपर्यंत कारखानदारीचं कौतुक चालू आहे तोपर्यंत चालूच राहणार आहे, त्याच्यातनं सुटका नाही. पण याचा फायदा काय झाला आपला? शेतकऱ्यांना याच्यामध्ये एक मोठी संधी मिळाली. लक्षात ठेवा, कपाशीचा भाव पाडाय करता परदेशातनं कापूस आणून हिंदुस्थानामधला भाव पाडणे हे एखाद्या वेळी सरकार करेल, फार क्वचित, एखाद्या लाख दोन लाख गाठी कदाचित आणेल. फार मोठ्या प्रमाणावर पूर्वीसारखं करायला गेला तर ते अशक्य आहे, तर देशाचं मग पूर्ण दिवाळं वाजल्याशिवाय राहणार नाही. कपाशीच्या निर्यातीवर बंदी घालण्याची भाषा आज सुद्धा चालू आहे, पण विजय सावंतांनी तुम्हाला सांगितलं त्यांना ती बंदी उठवायलाच लागणार आहे, आणि ती उठवायला लागली नाही तर आपण आहोत ना तिथं. पण त्यांना सुद्धा ती बंदी आज घालणं शक्य नाही. रुपयाची किंमत जास्त ठेवलेली ज्यामुळे शेतकऱ्यांना निर्यात करायला त्रास होत होता, आज त्यांना झक्कत रुपयाचं मूल्य 20% कमाल करायला लागलं. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल जर परदेशात पाठवला तर त्यांना बाजारपेठ मिळण्याची आणि चांगली किंमत मिळण्याची शक्यता वाढली. म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या विरुद्ध जी हत्यारं वापरत होत ती हत्यारं आता निकामी झाली आहेत. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळू नये म्हणून जे सरकार करत होतं ते आता सरकार करू शकत नाही, त्याचे हात बांधल्यासारखे झाले. म्हणजे सरकारचं धोरण बदललं असं नाही, सरकारच्या मनामध्ये शेतकऱ्याविषयी काही प्रेम निर्माण झालं असं नाही, शेतकऱ्याविषयीचा द्वेष, शेतकऱ्याविषयीचं शत्रुत्व तितकंच कायम, फक्त मनामध्ये खूप राग असून सुद्धा काही करता येत नाही अशी परिस्थिती सध्या सरकारची झालेली आहे. याच्या बरोबर एक तिसरी महत्वाची गोष्ट घडलेली मला दिसते. आपण आर्थिक हत्यारं वापरली, त्याच्याबरोबर सत्याग्रहाची हत्यारं वापरली. रस्त्यावरती गेलो, हजारोच्या संख्येने तुरुंगात गेलो, त्यातून शेतकऱ्यांची एक जागृती तयार झाली आणि सत्याग्रहाचं हत्यार आपण फार प्रभावीपणे वापर. आज देशामधली परिस्थिती अशी आहे की मंडल आयोग हा किती छोटा विषय, सगळे मिळून काहीतरी एक 7-8 हजार नोकऱ्यांचा विषय, पण त्याकरता 150 तरुणांनी स्वतःला जाळून घेतलं दिल्लीच्या आसपास. अयोध्येला रामाचं मंदिर म्हणजे त्याच्या वाचून काय कुणाची भाकरी आडली आहे, पण त्या विषयावरती आज शेकडो माणसं मरायला तयार आहेत. पंतप्रधानांकडे दररोज जी बातमीपत्र येतात त्या बातमीपत्रांमध्ये
पंजाबमध्ये 40 मेले, आसाममध्ये 12 मेले आणि बाकीच्या ठिकाणी जे तामिळनाडूमध्ये सगळीकडच्या ज्या बातम्या येतात त्या सगळ्या रक्तपाताच्याच येतात. देशामध्ये अशी परिस्थिती असताना आपण जरी रस्त्यावरती जायचं ठरवलं, जरी जेल भरायचं ठरवलं, तरी सुद्धा 80 साली 86 साली जो परिणाम घडून आला तो आपल्या आंदोलनाने 91 साली घडून येण्याची शक्यता नाही. मग आता नवीन परिस्थितीमध्ये जे जे काही बदल घडले ते कोणचे? शासन हे संतुलित आलं आहे, कोणताही राजकीय पक्ष मोठा राहिला नाही, पण राजकारणामध्ये खरा संघर्ष आता अयोध्यावादी विरुद्ध सोनियावादी असा आला आहे. शेतकऱ्याला बदनाम करणाऱ्या माणसांनी त्यांचं काम बजावलं, शेतकरी आंदोलन काही प्रमाणात बदनाम झालं आहे. सरकारची इच्छा शेतकऱ्यांना बुडवण्याची काही कमी झालेली नाही, पण शेतकऱ्याला बुडवण्याची ताकद आता सरकारमध्ये राहिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आंदोलन पुढे कसं न्यायचं? पुन्हा एकदा आपण, मला वाटतं 1980 साली वर्ध्याला जेव्हा पहिलं शिबिर झालं, डिसेंबर 1980 मध्ये, त्यावेळेचा जी एक लहानशी पुस्तिका आपण त्या शिबिरावरची काढली, ती शिबिरावरची ती पुस्तिका पुन्हा एकदा वाचून पाहावी. त्यावेळी मी असं म्हटलं होतं की जर समजा सरकारचं धोरण शेतकरी विरोधी नसतं तर आपण काय केलं असतं? मगाशी जी यादी सांगितली तीच, विविध तऱ्हेचं उत्पादन काढलं असतं, त्याच्या साठवणुकीची व्यवस्था केली असती, प्रक्रियेची व्यवस्था केली असती, निर्यातीची व्यवस्था केली असती. शेतकरी संघटना म्हणजे चेंबर ऑफ कॉमर्स प्रमाणे एक संस्था झाली असती, आंदोलक संस्था होण्याची गरज नव्हती. आज शेतकऱ्याविरुद्धचं सरकारचं धोरण बदललंय असं नाहीये, पण ते धोरण सरकार अंमलात आणू शकत नाही. निदान काही काळ तरी सरकारचे हातपाय बांधलेले आहेत. आपल्या छातीवरचा मोठा चोर उठला आहे, धाकटा चोर अजून छातीवर येऊन बसायचा आहे. तुम्ही पटकन कोलांटी उडी मारून जर उभं राहण्याची कौशल्य दाखवलं तर तुम्ही या अडचणीच्या परिस्थितीतून सुटू शकता. अशी एकूण आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून प्रश्न पडतो तो असा की आपण जाणार आहोत कोणत्या दिशेने. राष्ट्रीय कृषी नीतीचा उल्लेख झाला. मी स्थायी सल्लागार समितीचा अध्यक्षपद स्वीकारलं, त्यावेळी मी तुमच्याशी बोललेलो होतो. कोणाच्याही मनामध्ये अशी कल्पना नव्हती की मी दिल्लीला जाऊन बसेन आणि तिथं राष्ट्रीय कृषी नीती असं काही एक पुस्तक तयार करेन म्हणजे हिंदुस्थानातल्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. एवढं सोपं असतं तर आम्ही कशाला आंदोलनं केली असती? जर का शेतकऱ्याविषयीची सरकारची धोरणं बदलणं इतकं सोपं असतं तर आम्हाला इतक्या लोकांना आयुष्याचा उन्हाळा करून घ्यायची काहीच आवश्यकता नव्हती. पण आपण ज्याला मदत केली असा आहे, निदान त्यावेळी थोडाफार सचोटीचा वाटणारा पंतप्रधान आला आहे. मंत्रालयातली सगळी कागदपत्र ही शेतकऱ्याविरुद्धच्या विषावी प्रचारांनी भरलेली आहेत. या पंतप्रधानांनी जर काही करायचं ठरवलं तर त्याला आपला टेकू देणारा किंवा त्याला टेकू देणारी कागदपत्र तरी तयार असावीत, ती तयार करण्याचं काम आपण घेतलं. राष्ट्रीय कृषी नीतीला मान्यता मिळाली नाही. विश्वनाथ प्रताप सिंगांची याच्यात चूक आहे. चंद्रशेखर सरकारने आणि देवीलालना तर ही राष्ट्रीय कृषी नीती परवडण्यासारखीच नव्हती. आणि काँग्रेस सरकारला राष्ट्रीय कृषी नीती म्हणजे विश्वनाथ प्रताप सिंगांची कल्पना, ती राबवण्याचं काहीच कारण नाही. तेव्हा ही राष्ट्रीय कृषी नीती जे काय आम्ही लिहिलं, ज्याचं भाषांतर तुम्ही शेतकरी संघटक मध्ये वाचलं, ती राष्ट्रीय कृषी नीती आता मेली असं धरा. कोणचंही सरकार ती अंमलात आणण्याची काही शक्यता नाही. सरकारी धोरणाचा पाया म्हणून ती व्हायची शक्यता नाही. का? कारण आज आता कोणतंही सरकार राष्ट्रीय कृषी नीती अधिकृतरित्या मान्य करण्याच्या कुवतीचं राहिलेलंच नाही. राष्ट्रीय कृषी नीती अंमलात आणण्याच्या ताकदीचं सरकार आज नाही, पुढे येण्याची फारशी शक्यता नाही. मग राष्ट्रीय कृषी नीती करायचं काय तिचं? राष्ट्रीय कृषी नीती म्हणजे काही सरकारला, सरकारने शेतकऱ्यांना
मदत करावी अशी भीक मागणारी राष्ट्रीय कृषी नीती नाहीये. तुमच्यापैकी ज्यांनी राष्ट्रीय कृषी नीती वाचली नसेल त्यांनी शेतकरी संघटकचे अंक मिळवून त्याचे पाचही भाग पुन्हा एकदा वाचावे. काय आहे या कृषी नीतीमध्ये म्हटलंय? कृषी नीतीमध्ये काय म्हटलंय थोडक्यात सांगायचं झालं तर ते असं की शेती ही काही जीवनशैली नाही, शेती हा एक व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय कार्यक्षमतेने पार पाडायचा असेल तर त्याकरता खुल्या बाजारपेठेची आवश्यकता आहे. शासनाने शेतीमालाला भाव मिळणार नाही याकरता जे जे काही उद्योग आणि कारस्थानं केली ती कारस्थानं बंद पडली पाहिजेत. पण म्हणजे काही सरकारने बाजारात यावं आणि दरवेळी शेतीमालाला भाव मिळेल इतक्या प्रचंड प्रमाणात खरेदी करावी अशी आमची अपेक्षा नाही. तर सरकारने खुल्या बाजारपेठेवरती खुल्या बाजारपेठेमध्ये जर का बोटं घातली नाहीत, निर्यातीवरती बंद्या आणल्या नाहीत, अचवट आयाती केल्या नाहीत तर शेतकऱ्याला आपोआपच उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळतो. न मिळाल्यास मग काय करायचं त्याच्याबद्दलच्या काही उपाययोजना त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत. सरकारने ही राष्ट्रीय कृषी नीती आता बाजूला ठेवली आहे. मग या कृषी नीतीचं काय करायचं? आळंदीच्या कार्यकारिणीमधला निर्णय एका वाक्यात सांगायचा झाला मला असं वाटतं की जे हजर होते त्यांचा याला विरोध असणार नाही. तर सरकारने राष्ट्रीय कृषी नीती भली स्वीकारली नसो ती आपण स्वीकारायची आहे एवढंच नव्हे तर ते ती राष्ट्रीय कृषी नीती आपणच अंमलात आणायला लागायचं. कारण काय? कारण देशामध्ये सरकार अशी गोष्ट राहिलेलीच नाही. शेतकऱ्यावरती जी आता दडपण आणू शकेल असं सरकार राहिलेलं नाही. आपण थोडे मोकळे झालो आहोत. 10 वस्तूंना निदान 3 वर्ष माल 3 वर्ष भाव मिळाला तर शेतकऱ्यामध्ये जी ताकद येईल असं आपण म्हटलं होतं ती ताकद आली आहे. शेतकरी विरोधी धोरण राबवण्याची सरकारची ताकद राहिलेली नाही. त्यामुळे एक नवीन संधी आपल्याला मिळाली आहे. काय करायला पाहिजे? मी काही सूचना त्याच्यापुढे ठेवल्या आळंदीच्या बैठकीसमोर आणि त्या सूचना थोडक्यात अशा. पहिली गोष्ट म्हणजे आपण शेवगावच्या किसान मेळाव्यात म्हणा किंवा दुसऱ्या कोणत्या पद्धतीने म्हणा असं जाहीर करावं की शेतकरी देशाला संकटातून सोडवण्याकरता तयार झाला आहे आणि जी काही निर्यातीची अडचण तयार झाली आहे परकीय चलन मिळवायचं आहे ते मिळवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. बाजूला हटा, तुम्ही कारखानदारांनो तुम्हाला हे जमण्यासारखं नाहीये. हे काम फक्त शेतकरीच करू शकतो. हे काम कारखानदारांना जमणार नाही, आम्ही घडवून आणणार आहोत. पण ह्याबद्दल मी पंतप्रधानांना जे एक लिहिलेले पत्र आहे ते आपल्या समोर येईल 21 तारखेच्या शेतकरी संघटक मध्ये. पण शेतकऱ्याची निर्यात होऊ नये म्हणून तुम्ही जे काही उद्योग करता ते तुम्हाला बंद करायला लागतील. तुम्ही म्हटलं ना, तुम्ही आवाहन केलं ना शेतकऱ्यांना की आता निर्यात झाली पाहिजे. मग आता निर्यातीच्या मार्गामध्ये तुम्ही काही अडथळे आणले तर तुम्ही देशद्रोही आहात असं आम्ही म्हणू. यंदा कापसाचं पीक कमी आलं, निर्यात बंदी चालायची नाही. निर्यात बंदी म्हणजे काय? असं पाण्याच्या नळाची तोटी नाही की उघडली की पाणी वाहायला लागलं, बंद केलं की पाणी थांबलं. जर तुम्हाला निर्यात पाहिजे असेल तर देशामधल्या बाजारपेठेची स्थिती काही असो, पुरेसा पुरवठा असो नसो, आम्हाला निर्यात करण्याची शक्यता असली पाहिजे. निर्यात बाजारपेठा तुमचं मन लागेल तेव्हा बुडवल्या गेल्या तर ते आम्ही सहन करणार नाही. यंदा सुद्धा आणि मला वाटतं फार चांगला विषय आहे कारण निर्यातीचा सगळ्यात मोठा विषय कोणता असेल तो कापूस आहे. मी असं म्हटलं की आंदोलन करायचा वाव नाही, आपण आता आर्थिक मार्गाकडे जायला पाहिजे. पण सरकारने जर का कपाशीच्या निर्यातीवरती बंदी घातली तर यापूर्वी कधीही झालं नाही इतकं मोठं आंदोलन कपाशीच्या निर्यातीच्या प्रश्नावर आपण करू. पण ते शेतकऱ्यांची मागणी म्हणून नव्हे तर आम्ही शेतकरी देश वाचवायला निघालो असताना हा कर्मदरित्री पंतप्रधान आम्हाला देश वाचवू देत नाही म्हणून आपण आणि त्याच्या बरोबर
दुसरी आपली काही जबाबदारी आहे? ही शेती आता करायची आहे ती कमीत कमी खर्चात करायची आहे, कारण आपल्याला इतर देशांची स्पर्धा करायची आहे. इतके दिवस खर्च कसा होतो, किती होतो याचा हिशोब आपण करत नव्हतो. आपण काय म्हणायचो, आम्ही सांगाल ते तुम्ही काही खर्च करा, खतांची किंमत काही ठरवा, आम्हाला तो खर्च भरून निघेल इतकी किंमत मिळाली म्हणजे आम्ही खुश आहोत, असं आजपर्यंत आम्ही म्हणत होतो. आता आमच्या असं लक्षात आलं की हे सरकार दिवाळखोर आहे. बाकीच्या क्षेत्रामध्ये चालवणारी धोरणं सुद्धा त्यांची चुकीची आहेत, तेव्हा हे सरकार बाजूला करा, आम्ही बघतो, या सरकारची काही गरज नाही. शेतीमधला खर्च कमी करण्याकरता आणि देशाचं परकीय चलन वाचवण्याकरता शेती करण्याच्या काही नवीन पद्धती काढायला लागतील. त्याच्यातला पहिला भाग हा परकीय चलन कमी करण्याकरता, की आपल्या शेतीमध्ये वरखतं आणि औषधं यांचा, विशेषतः परदेशातनं आयात होणारी औषधं यांचा कमीत कमी उपयोग झाला पाहिजे. त्याच्यामुळे देशातलं उत्पादन कमी झालं आणि परभणीचा कार्यक्रम अप्रत्यक्षपणे राबवला गेला तर त्याला आमचा इलाज नाही, पण आम्ही परकीय चलनामध्ये खर्च करून शेती चालवणार नाही. स्वतःच्या पायावरती उभं राहणार, 2-3 वर्ष त्रास झाला तरी चालेल, उत्पादन कमी झालं तरी चालेल, पण आम्ही पुढे जाणार आहोत. तिसरा मुद्दा महत्वाचा, औद्योगिक धोरणामध्ये कारखानदारांना सरकारने आता खुलेआम परवानगी दिली, तुम्ही कोणताही कारखाना काढा, कोणत्याही लायसन्सची गरज नाही, कोणत्याही परवान्याची गरज नाही. फक्त शेतकऱ्याला मात्र हा नियम लागू नाही. कापूस शेतकऱ्यांनी कापूसच विकला पाहिजे, फक्त रुई त्याची रुई सुद्धा करायची म्हटला तर परवानगी नाही. परवा आम्ही शिवाजीराव देशमुखांशी या विषयावर चर्चा केली, त्यांना म्हटलं आम्ही कापूसच का विकायचा, कापसाची रुई आम्ही घरातल्या घरात बसून करू शकतो, ते 60-67 रुपये तुम्ही काय देता रुई बनवण्याकरता ते आम्हाला द्या, आम्हाला मिळतील घरामध्ये. ते म्हणाले नाही, कायदा असा आहे की शेतकऱ्याला रुई करता येत नाही. म्हटला कायदा केला कोणी, तुम्ही केला ना. 60 कोटी रुपयाचा किंवा 100 कोटी रुपयाचा कारखाना काढायचा झाला तर दिल्ली सरकार म्हणतं कुणाच्याही परवान्याची गरज नाही, आणि 5 हॉर्सपॉवरचं एक इंजिन घेऊन त्याच्यावरती एक रेचा बसवायचा झाला, रुई काढायची झाली तर तुम्ही नाही म्हणता. तुम्ही जर का शेतकऱ्याच्या उद्योगधंद्यांवरती अशी बंदी घातली, कारखानदारांवर जी बंदी नाही ती तुम्ही शेतकऱ्यांवरती घातली, तर आम्ही पुन्हा तुमच्या विरुद्ध आंदोलनाला उभं राहू. का? शेतकऱ्यांच्या स्वार्थाकरता नव्हे, तर शेतकरी देश वाचवायला निघाला आहे आणि तुम्ही कर्मदरिद्री देश बुडवायला निघाला आहात, म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत. हे सगळं कसं काय बसवायचं? मी आळंदीच्या बैठकीमध्ये एक वाक्य वापरलं, ते मी तुमच्या समोर वापरतो. परिस्थिती इतकी बदलली आहे, 1976 साली मी हिंदुस्थानात आलो आणि शेती करायला लागलो, आणि 1980 सालच्या परिस्थितीमध्ये शेतकरी संघटना निघाली, 80 साली मी 11 वेळा तुरुंगात गेलो. आज 91 साली जर का मी हिंदुस्थानात परत आलो असतो, आजपर्यंत स्वित्झर्लंडमध्येच राहिलो असतो, आणि जर का 91 साली परत आलो असतो तर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याकरता मी काय केलं असतं? मी त्याला उत्तर असं दिलं की मी आता ह्यावेळी शेतकरी संघटना काढली नसती, कदाचित एखादी कॉर्पोरेशन काढली असती, शेतकऱ्यांच्या मालाची निर्यात आणि शेतकऱ्यांच्या मालाची प्रक्रिया व्यापकपणे करण्यासाठी, घरोघर करण्यासाठी. कापूस उत्पादक शेतकरी कापूस विकणार नाही, तो निदान रुई करून विकेल, जमलं तर सूत करून विकेल, जमलं तर आणखी कपडे विणून विकेल, आणि जमलं तर तयार झालेले कपडे परदेशात नेऊन विकेल, पण कच्चा माल म्हणून बाजारपेठेत नेणार नाही. फळं विकणारे, डाळिंब पिकवणारे शेतकरी हे फळांची रास देऊन बाजारात ओतून त्याचा चिखल झालेला यापुढे पाहणार नाहीत. त्याचे आवश्यकता रस काढतील, त्याची वाईन सुद्धा करतील, वाईन करायला परवानगी नाही कायद्याप्रमाणे, पण आम्ही त्यांना सांगितलं हा शेतकऱ्याचा हक्क आहे त्याच्या शेतामध्ये तयार होणाऱ्या फळांची वाईन सुद्धा तयार करण्याचा. तुम्ही पाहिजे तर साखर कारखान्यामधले अल्कोहोलचे कारखाने बंद करा, कारण ती अल्कोहोल पिऊन निदान लोक गटारात पडलेले दिसतात, या वाईनने निदान तो तरी प्रकार होण्याची शक्यता नाही.
सुधाकरराव नाईकांना मी सांगितलं की वसंतराव नाईकांनी ती दारू चालू करून जे काही नुकसान केलं ते दूर करायचं काम तुमचं आहे. शेतकऱ्याच्या मालाला, शेतकऱ्याच्या शेतामध्ये तयार होणाऱ्या वस्तूवरती सर्व प्रक्रिया तयार करण्याचा अधिकार शेतकऱ्याला असला पाहिजे. हा कार्यक्रम इतका सोपा नाहीये. तुम्हाला वाटतं त्याच्यापेक्षा फार कठीण आहे. रस्त्यावरती जाणं सोपं आहे, रेल्वे सुद्धा अडवणं सोपं आहे, पण एक चोर आपल्या छातीवरनं उठला आहे आणि धाकटा चोर आपल्या छातीवरती अजून बसायचा आहे. एवढ्या अवकाशामध्ये कोलांटी उडी मारून शेतकऱ्यांच्या संघटनेला एकदम वेगळी हत्यारं देऊन वेगळ्या लढाईमध्ये वेगळ्या रणगाड्यात उतरवणं हे काम काही इतकं सोपं नाही. शेतकरी संघटना ही राहणारच आहे. शेतकरी संघटना नसेल तर सरकारला कोण सांगेल की निर्यातीच्या मार्गात जर तुम्ही आलात तर तुम्ही देशद्रोही आहात. मी कॉर्पोरेशन काढली तर ती कॉर्पोरेशन पी व्ही नरसिंहरावला तुम्ही देशद्रोही आहात असं म्हणू शकणार नाही. ते काम शेतकरी संघटनेलाच करायला लागेल. शेतकऱ्यांनी जर काही प्रक्रिया करायच्या ठरवल्या आणि त्याच्यावरती जर बंदी आली तर हे राष्ट्रद्रोही कृत्य आहे हे म्हणायचं काम शेतकरी संघटनाच करू शकते. लक्ष्मी मुक्ती झाली पाहिजे. त्या लक्ष्मी मुक्ती बरोबर स्त्रियांनी आता तिथे निदान एक लहानशा 2, 4, 5, 10 गुंठ्यात का होईना सीता शेती करावी अशी कल्पना आळंदीला मी मांडली आणि त्याला जर सरकारने विरोध केला तर त्याच्यामध्ये आलं तर सरकारला राजकीय विरोध करण्याचं काम शेतकरी संघटनेलाच करायला लागणार आहे. सर्व शेतकऱ्यांची बोली, सर्व शेतकऱ्यांची जीभ, सर्व शेतकऱ्यांची वाचा, सर्व शेतकऱ्यांची शक्ती शेतकरी संघटनाच राहणार आहे. पण शेतकरी संघटनेच्या बरोबरीने बाजूनी काही कामं करण्याची आवश्यकता आहे. जे काम शेतकरी संघटना करू शकत नाही, जसं परभणीला आपण शेतकरी संघटनेच्या बरोबरीने कृषी योगक्षेम संशोधन न्यास असा एक वेगळा निधी तयार केला. कशाकरता की शेतकरी संघटना रजिस्टर्ड नाही मग ते इन्कम टॅक्स वगैरेच्या ज्या काही भानगडी होतात निधी कुणाच्या नावाने गोळा करायचा, एक लहानशी संस्था तयार केली. तसं शेतकऱ्यांच्या घरोघर कपाशीचे वेचे चालावेत, फलोद्योग शेतकऱ्यांच्या घरी त्याचे प्रक्रियेचे कारखाने तयार व्हावेत, दूध शेतकऱ्यांनी दूध सुद्धा विकायला नेऊ नये त्याच्या वस्तू तयार करूनच न्याव्यात, या सगळ्याकरता एक मोठी बांधणी एक यंत्रणा तयार करणं आवश्यक आहे. मी माझं भाषण इथं संपवणार आहे, पण संपवताना आणखी एक गोष्ट म्हणून संपवणार आहे तीही की आळंदीची बैठक झाल्यानंतर मी धावत धावत वर्ध्याला आलो ते काही उगाच नाही. आपण ज्या रस्त्याने आता शेतकरी आंदोलन, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा याकरताच आंदोलन, शेतीमालाला रास्त भाव मिळू नये याकरता जी काही कारस्थानं होतात ती हाणून पाडण्याचं आंदोलन ज्या नव्या रणनीतीने चालवणार आहोत, त्या रणनीतीमध्ये वर्धा जिल्ह्याने एक महत्वाचं काम करावं अशी माझी इच्छा आहे. मी तुमच्यावरी जबाबदारी का टाकू इच्छितो? पहिली गोष्ट म्हणजे हा इथे कार्यकर्त्यांचा संच आहे. एक हे मधमाशांचं मोहळ आहे कार्यकर्त्यांचं. सगळ्या महाराष्ट्रामध्ये एखादी योजना लागू करण्याच्या आधी कुठेतरी एका प्रयोगशाळेमध्ये त्याचा प्रयोग होण्याची आवश्यकता आहे आणि हा प्रयोग वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून स्वावलंबी खेडी बनवण्याच्या वल्गना आजपर्यंत अनेक वेळा झाल्या, पण मला असं वाटतं की हा आपला आंदोलनाचा कार्यक्रम, मी काही गांधीवादी नाही तरी सुद्धा असं म्हणतो की गांधी विचाराच्या खऱ्या प्रेरणेला ज्यामुळे आनंद वाटेल अशा तऱ्हेचा हा कार्यक्रम वर्धा जिल्ह्यामध्ये आपण पहिल्यांदा त्याचा प्रयोग करून पाहावा. इथं आपण काही शिकावं आणि जर त्याच्यामध्ये काही चुका दिसल्या तर त्या दुरुस्त कराव्या आणि मग त्या इतर महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा राबवाव्या अशी माझी इच्छा आहे. गुजरातची मंडळी मी इथं बोलवून घेतली एका अर्थाने, या मागे सुद्धा योजना आहे. शेतकरी संघटना पुष्कळ राज्यात आहेत, 14-15 राज्यात आहेत म्हणतात, पण जर का हा कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर आपल्याला गुजरात मधल्या व्यापाऱ्यां गुजरात मधल्या शेतकऱ्यांकडनं पुष्कळ शिकायचं आहे.
ज्यांनी शेती आणि व्यापार हा एकत्र केला आहे, व्यापारी आर्थिक संस्था यांचा अनुभव गुजरातमधल्या शेतकऱ्यांचा जास्त आहे, ही बांधणी करायची झाली तर महाराष्ट्रातल्या, गुजरातमधल्या आणि काही प्रमाणामध्ये पंजाबमधल्या या तीनच राज्यातल्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा यावं, एवढं पुष्कळ झालं. जर काही बांधणी यशस्वी झाली तर आपण मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन शेतीमालाला भाव मिळवण्याचा लढ्याचा खऱ्या अर्थाने यशस्वी शेवट करू शकू असा मला विश्वास वाटतो. आपण पुष्कळ वेळा डोळ्यातनं पाणी काढलं. 31 ऑक्टोबर 1984 टेहऱ्याला मंचाकडे जाता जाता इंदिरा गांधींच्या मृत्यूची बातमी आली आणि त्यानंतर आपले सगळे डाव कोसळले याचं आपल्याला दुःख झालं. 1989 पंचायतीच्या दिवशी चंद्रशेखर सरकार कोसळलं. शेतकरी खरंच दुर्दैवी आहे का काय असं मलाही काही काही वेळा वाटायला लागायचं. आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की ज्या बाजूनी सूर्योदय होतो आहे म्हणून आपण पूर्वेकडे पाहत बसलो होतो, तिथं सूर्य दिसला नाही, तिथं ढग आले, पण प्रत्यक्षात सूर्य दुसरीकडे थोडासा बाजूला उगवू लागलाय, त्याच्याकडे आपलं लक्ष गेलं नव्हतं एवढंच. सरकार हे निर्बल झालं आहे, शेतकऱ्यांवर अन्याय करण्याची आर्थिक ताकद त्याच्यामध्ये राहिलेली नाही. ही केवढी मोठी संधी आपल्या पुढे वाढून आली आहे. 1980 ज्या तऱ्हेच्या शेतकरी आंदोलनाचं नियोजन आपण केलं ते आंदोलन प्रत्यक्षात आणण्याची संधी आपल्या पुढे आलेली आहे. पण आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही हो म्हटलं तर पुढे मांडणार नाही. 1980 आंदोलनात मी काय म्हणत असे की मी आंदोलनामध्ये काही निर्णय घेतले, मला निर्णय घेणं भाग आहे, तुम्हाला ते निर्णय पटले नाहीत तर तुम्ही मला प्रश्न विचारा की असं का, पण त्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं नाही तर राग मानू नका. कारण काय, मी असा का निर्णय घेतला हे मी तुम्हाला सांगितलं तर ते उत्तर तुमच्या कानात जायच्या आधी सुद्धा सरकारच्या कानात जाईल आणि मग सगळ्याच आंदोलनाला धोका होईल. यापुढचं नवं आंदोलन तर यापेक्षा सुद्धा जास्त नाजूक आहे. समजा त्यावेळची माझी आंदोलनाची जी काही रणनीती होती ती मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेली किंवा दिल्लीला पंतप्रधानांच्या कानावर गेली, काय झालं असतं? जास्तीत जास्त 4-5 हजार शेतकऱ्यांना त्यांनी आदल्या दिवशीच पकडून ठेवलं असतं, काय फार मोठं नुकसान नसतं. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्यापारी जगामध्ये किंवा आर्थिक जगामध्ये जर का एवढीशी बातमी फुटली तर सगळा डाव कोसळून पडतो. जे काही आपल्याला करायचंय आता ते व्यापारी पद्धतीने ही डावपेच लढवायचा आहे. तुमची तयारी असली तर आपण त्याच्या मागे जाऊ, तुमची तयारी नसली तर आपण ते केलंच पाहिजे असा माझा मुळीच आग्रह नाही. तुम्ही ते केलं नाही तरी सुद्धा दुसरे लोक ते करणार आहेत. ही संधीच अशी निर्माण झाली की दुसरे लोक ते करणार आहेत. हे तुम्ही करणार आहात किंवा नाही हे फक्त तुम्ही ठरवायचंय. तुम्ही नाही केलं आणि आपली शेतकरी संघटना झेंड्याची लढाऊ तेवढीच राहू दे असं ठरवलं तरी सुद्धा काही बिघडणार नाहीये, तुम्ही करू शकता. पण त्या पलीकडे ज्या बियाची लागवड तुम्ही केली, ज्या बीजाची लागवड तुम्ही केली, त्याला फळ येत असताना घालायचं खत पाणी सुद्धा आपल्या हाताने जावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक प्रयोग वर्धा जिल्ह्यामध्ये अंमलात आणावा अशी विनंती करण्याकरता मी वर्ध्याला आलो आहे. या बैठकीनंतर जर तुम्ही कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की हा आपण कार्यक्रम अंमलात आणू तर मग काही लोक आज संध्याकाळी म्हणा, नंतर कधी म्हणा, 25 तारखेला आंबेठाणला काही मंडळी येणार आहेत, त्याची आखणी तिथं व्हायला सुरुवात होईल. थोडं तपशीलवार मी बोललो अशा करता की सगळ्यांच्याच मनामध्ये थोडा अंधार, थोडा गोंधळ आहे. या अंधारात आणि गोंधळात मला एक मोठी प्रचंड संधी चालून आलेली दिसते, शक्यता चालून आलेली दिसते. ही लढाई आहे जुनीच, फक्त नव्यानी लढण्याकरता नव्या हत्यारांची आणि व्यूहरचनेची गरज आहे एवढंच.